हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे गणित. आणि गणितामध्ये आज आपण पाहणार आहोत संख्यांची वजाबाकी. 6 आणि 7 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली इनहॅन्स लर्निंग या चॅनलला. आणि जर आधी सबस्क्राईब केलं असेल तर खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी ज्या वेळेला आपण संख्यांची करतो, मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करतो. या आधीच्या इयत्तांमध्येही तुम्ही वजाबाकी केली असेल. 5 अंकी संख्यांच्या वजाबाकी पर्यंत आपण या आधीच्या अभ्यासक्रमामध्ये वजाबाकी केलेली आहे. त्या पुढच्या ज्या संख्या असतील, 6 अंकी आहेत, 7 अंकी आहेत, या संख्यांची वजाबाकी कशी करायची, 8 अंकांची वजाबाकी कशी करायची आणि वजाबाकीवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं, एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात प्रत्यक्ष उदाहरणांचा. विद्यार्थी मित्रांनो, 6 आणि 7 अंकी संख्यांची वजाबाकी पाहण्यापूर्वी आपण 5 अंकी संख्यांची वजाबाकी थोडीशी काय करूयात, रिवाइज करूया, म्हणजे आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायला सोपी जातील. या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत आपल्याकडे. पहिलं उदाहरण आहे 64,293 - 28,547 आणि दुसरं उदाहरण आहे 37,058 - 23,469. नेहमीप्रमाणे संख्यांची उभी मांडणी करून आपण आता वजाबाकी करूया. या ठिकाणी पहिलं उदाहरण 64,293 - 28,547. याप्रमाणे अंकांच्या स्थानिक किमतीनुसार आपण सगळे अंक जे आहेत या संख्यांमधले एकाखाली एक मांडून घेतले. आता प्रत्यक्ष आपण वजाबाकी करूया. या ठिकाणी एकक स्थानापासून वजाबाकीला आपण सुरुवात करतो. वरच्या संख्येमध्ये एकक स्थानी 3 आहेत आणि खाली 7 आहेत. 3 मधून 7 आपल्याला माहितीये वजा होत नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय करतो, 3 मध्ये दशक स्थानातून 10 घेऊन मिळवतो. या ठिकाणी 3 ज्या आहेत 13 होतील, तेव्हा इथे 9 मधून 1 गेल्यामुळे शिल्लक 8 राहतात. हे करायला विसरायचं नाही. 13 मधून 7 गेले, शिल्लक राहिले 6. आता इथे 9 आपले 8 झालेले आहेत. 8 मधून 4 गेले 4. पुन्हा एकदा 2 - 5 करायची वेळ आली आहे. त्या ठिकाणी 2 आपण 12 करणार आहोत, म्हणजे 10 अलीकडच्या संख्येतून आपण घेत असतो. 4 - 3 होतील, 12 - 5 = 7 आणि 3 - 8 पुन्हा एकदा 3 आपण 13 करूया. 6 - 5 13 - 8 = 5 आणि 5 - 2 = 3. 64,293 - 28,547 उत्तर आलं 35,746. याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपण लिहून घेऊया. उभी मांडणी 37,058 - 23,469. या ठिकाणी वरती 8 आहेत आणि खाली 9 आहेत. दोन्ही उदाहरण हातच्याची वजाबाकी आहे. या ठिकाणी आपण उसने घेतोय आधीच्या अंकातून. 8 ऐवजी 18 म्हणून 5 ऐवजी 4. 18 - 9 = 9 पुन्हा 4 - 6 होत नाही, 14. या ठिकाणी 0 आहे. खर तर शून्यातून आपण 1 नाही घेऊ शकत, शून्याच्या जागेवर पण आपण 10 गृहित धरून इथे आपण 14 घेतले. यातून 1 गेला म्हणून इथे राहतील 9. 14 मधून 6 गेले, शिल्लक राहिले 8. 9 - 4 या ठिकाणी 5. इथे आपण 10 गृहित धरलेले, त्यामुळे काय झालेलं आहे, ह्या 7 मधून पण आपण 1 वजा करणं गरजेचं आहे. म्हणून इथे शिल्लक 6 राहतील. 9 मधून 4 गेले 5, 6 - 3 = 3 आणि 3 - 2 = 1 म्हणून उत्तर आपलं येईल 13,589. ज्या वेळेला अशा प्रकारे तुम्ही आधीच्या अंकातून उसने घेत असता तेव्हा त्या अंकातून 1 वजा करायला विसरायचं नाही. आणि जिथे 0 येतो त्यावेळेला बऱ्याचदा मुलं गोंधळतात, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची. लगेच त्या ठिकाणी वजा 1 करून घ्यायचा आणि मग पुढच्या अंकांची वजाबाकी करायची. तर ह्या झाल्या 5 अंकी संख्यांची ही वजाबाकी आपण केलेली आहे याआधी. आता आपण 6 आणि 7 अंकी संख्यांची वजाबाकी सुद्धा पाहूया. 6 आणि 7 अंकी संख्यांची वजाबाकी, त्यासाठी पहिलं उदाहरण. या ठिकाणी
857,513 वजा 482,256 असं आहे. दोन्ही सहा अंकी संख्या आहेत. सहा अंकी संख्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर मी या ठिकाणी काय केलंय, एक छोटासा आपण चार्ट सारखा आखून घेतलेला आहे. कशासाठी, तर सहा अंकी संख्या आहेत दोन्हीही आणि स्थानिक किमतीनुसार मांडायला सोपं जावं म्हणून आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये असंच करत होतो. म्हणून सुरुवातीला आपण काय केलं, या पद्धतीने कॉलम आखून घेतले. मग इथे तुमचं एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान याप्रमाणे आपण संख्या लिहून घेतल्या. आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तीन मधून सहा वजा करायचे, तीन मधून सहा वजा होत नाहीत म्हणून मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे या ठिकाणी काय होती, तीन साठी आपण 13 लिहिणार आहोत. या एक मधून ते 13, 10 आपण इकडे घेतल्यामुळे 13 झालेले आहेत म्हणून यातून आपल्याला एक वजा करावा लागेल. आता इथे एक आहे, मगाशी शून्य होता म्हणून 10 समजलो आपण, इथे एक आहे म्हणजे 11 असतील असं मी समजते आणि त्या 11 मधून एक वजा झाल्यावर इथं राहतील 10. 13 वजा 6 शिल्लक राहिले 7, 10 वजा 5 शिल्लक राहिले 5. आता इथे 10 किंवा 11 आपण समजलो तेव्हा या 5 मधून सुद्धा एक वजा करणं अपेक्षित आहे म्हणून इथे शिल्लक राहिले 4. 4 वजा 2 या ठिकाणी 2, 7 वजा 2 5, पुन्हा एकदा 5 वजा 8 आपल्याला करायचे, 5 ऐवजी इथे 15, 15 वजा 8 7 आणि 15 म्हणून इथे 8 मधून 1 गेला शिल्लक राहिले 7, 7 वजा 4 शिल्लक राहिले 3. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे या ठिकाणी 375,257 हे या वजाबाकीचं उत्तर असेल. याचप्रमाणे आपण हे पुढचं उदाहरण सोडवूयात. आता या ठिकाणी उदाहरण काय दिले, 1,317,519 वजा 1,07,423. आता इथे दोन्ही सात अंकी संख्या आहेत, इथे सहा अंकी संख्या बघितल्या, इथे सात अंकी संख्या आहेत. मग अशी सारखं इथे परत एकदा कॉलम करून घेतलेले आहेत आणि स्थानिक किमतीनुसार आपण संख्या त्यामध्ये मांडलेली आहे. वजाबाकी करूया. 9 वजा 3 6, 1 वजा 2 होत नाही, इथे 11 होतील, 11 वजा 2 9, 11 झाले म्हणून इथे 4, 4 वजा 4 0, 7 वजा 7 0, 1 वजा 0 1, 3 वजा 0 3 आणि 1 वजा 1 0. काय उत्तर आलं आपलं, या ठिकाणी 310,096 हे या वजाबाकीचं उत्तर आलं. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्ही अशा पद्धतीनं कॉलम आखूनच प्रॅक्टिस करा असं मी तुम्हाला सुचवेल. त्यामुळे काय होईल की कुठलाही अंक मधला मिस होणार नाही. ज्या ठिकाणी शून्य येतो मग त्याच्या खाली बरोबर त्याच स्थानिक किमतीचा दुसऱ्या संख्येतला अंक आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण अशाच पद्धतीनं वजाबाकी करणार आहोत. नंतर ज्यावेळेस आपल्याला तेवढा विश्वास येईल की आता आपण चुकणार नाही आहोत तेव्हा मग तुम्ही सरळ उभी मांडणी करून वजाबाकी करू शकता. पुढील उदाहरण, 834,501 वजा 357,823 या ठिकाणी कॉलम करून आखून घेतलेला आहे. करूयात वजाबाकी. पहिल्या एकक स्थानी या ठिकाणी एक आहे, एक वजा तीन होत नाही, 11 वजा 3 8, शून्याला 10 समजून त्यातून 1 घेतलाय म्हणून इथे 10 होते, 10 मधून 1 गेला राहिले 9, 9 वजा 2 7, इथे आपण 10 केले होते म्हणून इथे 4 झाले, 4 मधून 8 जात नाहीत, 4 ला आपण 14 म्हणूया. इकडून अजून आपण काय केले, या ठिकाणी उसने घेतले, 14 मधून 8 गेले शिल्लक राहिले 6, 4 मधून पुन्हा इथे 1 कमी झाला 3 राहिले, 3 मधूनही 7 जात नाहीत म्हणून पुन्हा एकदा आपण काय केलं, उसने घेतले 13 झाले, 13 मधून 7 गेले राहिले 6, 3 मधून 1 कमी करावा लागला, 2 मधून 5 जात नाहीत म्हणून शिल्लक राहिले इथे आपण केले 12, 12 वजा 5 7 आणि इथे आपण उसने घेतल्यामुळे या ठिकाणी 12 केल्यामुळे 8 मधून सुद्धा पुन्हा 1 वजा होईल राहिले 7 वजा 3 4. उत्तर आलं आपलं 476,678. हे उसने घेताना थोडस लक्षात ठेवायचं आणि मगच आपण वजाबाकी करायची म्हणजे पुढचं उत्तर चुकत नाही.
दुसरं उदाहरण पुढचं यातलं 45,43,827 -12,05,938 उदाहरण आपण मांडून घेतलेलं आहे. वजाबाकी करूया. पुन्हा एकदा आपल्याला हातचे घ्यावे लागतील, उसने घ्यावे लागतील. 7 मधून 8 जात नाहीत. 17 - 8 = 9. 2 मधून 1 कमी झाला राहिला 1. 1 मधूनही 3 जात नाही म्हणून पुन्हा आपण उसने घेतले. 11 झाले. 11 - 3 = 8. 8 मधून पुन्हा 1 कमी झाला 7 राहिले. 7 मधूनही 9 जात नाहीत म्हणून 17 केले उसने घेऊन. 17 - 9 राहिले 8. 3 मधून पुन्हा 1 वजा करावा लागला राहिले 2. 2 - 5 होत नाही म्हणून पुन्हा उसने घेतले या 4 मधून. 12 झाले. 12 - 5 = 60. आता 4 मधून आपण एक उसने घेतले होते म्हणून इथे राहिले 3. 3 - 0 = 3. 5 - 2 = 3 आणि 4 - 1 = 3. काय उत्तर मिळालं आपल्याला? 33,37,889. या पद्धतीनं 6 आणि 7 अंकांची वजाबाकी, 7 अंकी संख्यांची वजाबाकी आपण करायची आहे. वजाबाकीवर आधारित आता काही शाब्दिक उदाहरणं आपण पाहूयात. काही शाब्दिक उदाहरणे, त्यामध्ये पहिलं उदाहरण, राजीवला 45,560 रुपयांचा एक टीव्ही घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 32,420 रुपये आहेत. तर टीव्ही घेण्यासाठी त्याला अजून किती रक्कम लागेल, आणखी किती रकमेची आवश्यकता आहे? आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचे. ज्यावेळेला शाब्दिक उदाहरण आपण सोडवतो त्यावेळेला सर्वात आधी आपण उदाहरणामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ती लिहून घेतली तर आपल्याला काय शोधायचे हे पटकन लक्षात येतं. राजीवकडे असणारी रक्कम इतकी आहे, टीव्हीची किंमत ही आहे. पहिल्यांदा आपण लिहूया दिलेल्या बाबी. त्यामध्ये पहिली गोष्ट काय दिलेली आहे? टीव्हीची किंमत किती आहे? 45,560 रुपये. राजीवकडे असणारी रक्कम ₹32,420 रुपये. म्हणून आणखी किती रक्कम लागेल टीव्ही साठी? लागणारी रक्कम बरोबर 45,560 मधून आपल्याला 32,420 ही संख्या वजा करावी लागेल तेव्हा आपल्याला आणखी किती रक्कम लागेल हे कळेल. करूयात वजाबाकी. या ठिकाणी 45,560 - 32,420 एकाखाली एक आपण मांडून घेतले. वजाबाकी करूयात. 0 - 0 = 0. 6 - 2 = 4. 5 - 4 = 1. 5 - 2 = 3 आणि 4 - 3 = 1. या ठिकाणी किती रक्कम लागेल? आपलं उत्तर आलेलं आहे 13,140 रुपये. इतकी रक्कम त्याला लागेल. याच पद्धतीचं दुसरं एक उदाहरण आहे. एका शहरात एकूण लोकसंख्येपैकी 458,230 पुरुष आणि 246,435 स्त्रिया आहेत. तर पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? या ठिकाणी परत एकदा आपण दिलेल्या गोष्टी लिहूया. पहिली गोष्ट आपल्याला जी दिलेली आहे ती लोकसंख्येपैकी पुरुषांची किती संख्या आहे. पुरुषांची संख्या किती आहे? 458,230. स्त्रियांची संख्या किती आहे? या ठिकाणी 246,435. आपल्याला विचारले काय तर पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे, म्हणजे दोघांच्या संख्येमधला फरक आपल्याला काढायचा आहे. म्हणून
दोघांच्या संख्येतील फरक बरोबर या ठिकाणी पुरुषांच्या संख्येतून स्त्रियांची संख्या वजा केली म्हणजे आपल्याला हा फरक मिळेल. करूयात वजाबाकी. 458,230 वजा 246,435 या ठिकाणी वजाबाकी करूयात आपण. आता इथे शून्यातून 5 वजा करायचे आपल्याला माहिती आहे. उसना घेऊन आपण वजा करत असतो म्हणून शून्याच्या जागेवर 10 आपण मानले तर 10 मधून 5 गेले राहिले 5. इथे 10 आपण मांडले 10 मधून 5 गेले शिल्लक राहिले 5. इथे 3 आहेत 3 चे 2 होतील 2 मधून 3 जात नाहीत. आपण काय केले उसने पुन्हा घेतले 12 झाले 12 मधून 3 गेले शिल्लक राहिले 9. उसने घेतल्यामुळे इथे 2 चा 1 झालेला आहे 1 मधून 4 जात नाहीत. परत एकदा उसने घ्यायचे 11 मधून 4 गेले शिल्लक राहिले 7. उसने घेतले त्या अर्थी या 8 चे 7 होतील 1 वजा होईल 7 वजा 6 1 5 वजा 4 1 4 वजा 2 2. उत्तर काय आलं आपलं स्त्रिया आणि पुरुष यांच्या संख्येतला फरक जो आहे तो फरक किती आला आपला 2,11,795 म्हणजे पुरुषांची जी संख्या आहे ती स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे 2,11,795 इतक्या संख्येनं पुरुष जास्त आहे स्त्रियांपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही शाब्दिक उदाहरणं आहेत. उदाहरण एकदा व्यवस्थित वाचून त्यामध्ये दिलेल्या गोष्टी आधी लिहून काढायच्या आणि नंतर उदाहरण सोडवायचं. आज आपण 6 अंकी आणि 7 अंकी संख्यांची वजाबाकी या घटकावर आधारित बरीच उदाहरणं पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या घटकावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहा. बेरीज आणि वजाबाकी यांच्यावर आधारित मिश्र उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.